नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय अँबिशन या ॲपद्वारे आपण ऑलरेडी अभियोग्यतेच्या हो लाईव्ह बॅचेस घेत आहोत त्याच पद्धतीने आपण आता टेस्ट सिरीजसुद्धा घेणार आहोत तर ते ह्या टेस्ट सिरीजचं स्वरूप कसं असणार आहे कुणाला कशा टेस्ट सिरीज मिळणार आहे त्याचे पॅकेजेस कसे कसे आहेत डेमो टेस्ट कुठे मिळतील ह्या सर्वांचं एकूण स्वरूप म्हणजे आजचा हा व्हिडिओ तर सर्वप्रथम तुम्हाला माय अँबिशन हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून ठेवायचं आहे किंवा नाईन सेवन सिक्स फोर फाय एट सेवन फाय नाईन सेवन या नंबरवर तुम्ही फक्त हायचा मेसेज जरी पाठवला तरी तुम्हाला डिरेक्टली लिंक मिळून जाईल आता आपण बघूया की ही टेस्ट कशी असणार आहे टेस्ट सिरीज कशी असणार आहे तर ह्या पद्धतीने आपला लोगो राहील त्यानंतर हे जे काही टेस्ट असणार आहे हे साठ दिवस चालणार आहे चौदा फेब्रुवारीला ह्या टेस्ट तुमच्या सुरू होणार आहे आणि तिथून पुढे साठ दिवस ह्या टेस्ट सुरू राहणार आहे तुम्हाला प्रत्येक दिवशी टेस्ट पाठवल्या हो जातील आता पहिल्या दिवशी जो मुलगा टेस्ट घेईल त्याच्याबरोबर तिथून पुढे साठ दिवस चालणार परंतु एखादा मुलगा जर वीस तारखेला टेस्ट घेत असेल तर त्याला चौदा ते, ते, ते वीस तारखेपर्यंत ज्या ज्या टेस्ट आहेत त्या मिळतील आणि तिथून पुढे डेली टेस्ट म्हणजेच एखादा विद्यार्थी जर अगदी साठाव्या दिवशी टेस्ट सिरीज घेत असेल तर त्याला त्या दिवशीपास त्या दिवशी सर्व टेस्ट एकाच दिवशी मिळतील आणि ह्या सर्व काही ज्या टेस्ट आहे ह्या एक वर्षाची व्हॅलिडिटी राहील त्यानंतर ह्या ज्या काही एकशे पंधरा टेस्ट आहे ह्या टेस्टचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे आपण आता बघूया ह्यामध्ये आपण गणिताच्या तीस टेस्ट दिलेल्या आहेत ज्या वीस प्रश्नांच्या असणार आहेत याच्यामध्ये आपण चॅप्टर वाईज टेस्ट दिलेल्या आहेत हे लक्षात घ्या त्यानंतर बुद्धिमत्तेच्या सुद्धा तीस टेस्ट वीस प्रश्नांच्या चॅप्टर त्यानंतर मराठी दहा टेस्ट हे सर्व मिक्स असणार आहे म्हणजे पूर्ण सिलेबसच्या टेस्ट असणार आहे वीस प्रश्न इंग्लिश दहा टेस्ट वीस प्रश्न त्यानंतर बालमानसशास्त्र दहा टेस्ट तीस प्रश्न कारण मराठी आणि इंग्लिशपेक्षा बालमानसशास्त्राला जास्त वेटेज आहे त्यामुळे आपण तीस प्रश्नांच्या घेतलेल्या आहेत म्हणजे जवळपास तीनशे प्रश्नांचा तुमचा सराव होतो सगळ्यात जास्त तुमचा जो सराव होणार आहे तो होणार आहे गणित बुद्धिमत्ता म्हणजे विचार करा की इथे जवळपास तुमचे सहाशे सहाशे प्रश्नांचे म्हणजे टोटल बाराशे प्रश्नांचा तुमचा इथे सराव होणार आहे फक्त गणित बुद्धिमत्ता आणि त्यानुसार हे खालचे त्यानंतर सर्वात शेवटी येतं तुमचं जी एस याच्यासुद्धा दहा टेस्ट होणार आहे पंचवीस प्रश्नांच्या त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो की दोनशे मार्काच्या किती टेस्ट होणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरील तुमच्या पंधरा टेस्ट होणार आहेत दोनशे प्रश्नांच्या विथ एक्सप्लेनेशन या कारण यामध्ये आपण काय करणार आहोत ह्या टेस्टचं तुम्हाला पूर्ण टाईम टेबल मिळेलच त्यानंतर ह्या ज्या काही टेस्ट होणार आहेत तुमच्या दोनशे मार्काच्या ह्या दर रविवारी होणार आहेत सुरुवातीला तुमच्या ह्या टेस्ट होतील मध्ये दर रविवारी ह्या टेस्ट होतील पुढे टाईम टेबल आपण बघणारच आहोत त्यानंतर आपण बघूया की हे जे काही टाईम टेबल आहे ते या पद्धतीने राहील की चौदा तारखेला जे होईल चौदा तारखेला डे वन मॅथ्सची एक सेपरेट टेस्ट बुद्धिमत्तेची एक सेपरेट टेस्ट त्यानंतर सोळा तारखेला डे थ्री मॅथ्सची त्यानंतर तुमची अठरा तारखेला डे फाईव्हला जी एसची एक टेस्ट राहणार बालमानसशास्त्राची एक टेस्ट राहणार ह्यानंतर आपण सुरुवातीला थोडंसं स्लो घेतलं आहे ह्यानंतर तुमची टेस्टची संख्या वाढेल जसं आपण एका दिवशी जी ची एक टेस्ट घेतली होती आणि बालमानसशास्त्राची एक टेस्ट घेतली होती दुसऱ्या आठवड्यामध्ये मात्र तुमची बाल इंग्लिश मराठीची टेस्ट राहील सेकंड टेस्ट, टेस्ट। जी एस आणि बालमानसशास्त्र एकाच दिवशी राहील त्याच दिवशी तुम्हाला आपण मागच्या आठवड्यामध्ये जसं जी ची एक दिवस घेतली आणि बालमानसशास्त्राची एक घेतली पण जसं जसं टेस्ट होतील तसं तसं तुमची संख्या वाढत जाईल तर या पद्धतीने तुमचं हे एकूण स्वरूप असणार आहे टेस्ट सिरीजचं आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं पडलं की आम्हाला टेस्ट सिरीज पण हवी आहे त्यानंतर सर्व विषयांचं सर्व विषय पण हवे आहेत तर त्यांच्यासाठी आपण एक कंबो म्हणून घेतलेलं आहे कॉम्बो ह्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर मॅथ्स रिजनिंगची जी नवीन बॅच सुरू झाली नुकतीच पंचवीस जानेवारी सुरू झाली पण त्याचे फक्त सहा ते सात लेक्चर झालेले आहेत तर ते लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळतील प्लस इथून पुढे ती बॅच तुम्ही लाईव्ह करू शकाल त्या बॅचची फीज तशी दोन हजार रुपये आहे त्यानंतर ऑल सब्जेक्टचं जे रेकॉर्डिंग आहे म्हणजे दहा डिसेंबरला आपली जी बॅच सुरू झालेली आहे त्या बॅचचे आत्तापर्यंतचे सर्व रेकॉर्डिंग्स मिळतील प्लस तुम्हाला इथून पुढे लाईवसुद्धा जॉईन करता येईल आणि त्यानंतर आत्ता मी जे काही तुम्हाला टेस्ट सिरीज सांगितली ती पूर्ण टेस्ट सिरीज त्यामध्ये मिळेल तर हे ज... तर हे सगळं जे काही आहे हे तुम्हाला ॲक्च्युली सहा ते सात हजार पॅकेजमध्ये जातं परंतु आपण हे सर्व एकत्रित करून तुम्हाला फक्त तीन हजारमध्ये उपलब्ध करून देत आहोत तुम्ही ॲपमध्ये गेल्यानंतर खाली स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कॉम्बो म्हणून दिसेलच तिथे तुम्ही ते घेऊ शकता त्यानंतर आता बघूया की हे टेस्ट सिरीज कुठे बघायच्या आणि कशा बघायच्या सर्वात अगोदर तुम्ही तुमचं ॲप डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला होममध्ये या पद्धतीने दिसेल की टेस्ट वगैरे काय जे असेल ते पण तुम्हाला स्टोअरमध्ये जायचं आहे तुमच्या ॲपच्या बॉटमला इथं स्टोअर म्हणून दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे स्टोअरवर गेल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तुमचं पेज ओपन होईल इथं दिसतंय बघा अभियोग्यता टेस्ट सिरीज ट्रिपल सेवन फाय हंड्रेड थ्री हंड्रेड त्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल तीन अटॅम्प टू अटॅम्प एक अटॅम्प आता हा काय प्रकार आहे आपण ते बघूया की हे जे काही एकशे पंधरा टेस्ट आहे एक टेस्ट जर तुम्ही एक वेळेसच तुम्हाला सोडवायची असेल तर तुम्हाला तीनशे रुपयाचं तुम्ही पॅकेज घेऊ शकता म्हणजे पूर्ण एकशे पंधरा ज्या काही टेस्ट आहे तर प्रत्येक टेस्टला तुम्हाला एक अटेम्प्ट मिळेल त्यानंतर आहे तुमचं अभियोग्यता हो सॉरी टू <shamansians> अटेम्प्ट यामध्ये तुम्हाला 500 ला फाय हंड्रेडला हे मिळेल फाय हंड्रेडला तुम्हाला हे पॅकेज मिळेल याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक टेस्ट दोन वेळेस सोडवू शकता आणि तिसरं पॅकेज आहे तुमचं ट्रिपल सेवनचं ह्याच्यामध्ये तुम्ही एक टेस्ट तीन तुम वेळेस सोडू शकता लक्षात घ्या की हे जे काही तुमचे पॅकेजेस आहेत यांची सर्वांची व्हॅलिडिटी ही एक वर्ष आहे म्हणजे तुम्ही आजही जर टेस्ट सिरीज घेऊन ठेवली आणि तुम्ही आज, आज सर्व टेस्ट एक एक वेळ जरी सोडवल्या तर तिथून पुढेही तुमच्याकडे दोन अटेम्प्ट बाकी राहतील आणि पूर्ण वर्षभर तुम्ही त्या ते टेस्ट सोडवू शकता किंवा तुम्हाला असं वाटत असेल की अजून डेट आलेली नाहीये तर मग मी कसं करू तर तोपर्यंत तो तुम्ही एक सुरुवात करून देऊ शकता किंवा दोन अटेम्प्टची पण तुम्ही जरी घेतली तर आता तुम्ही तुमच्या टेस्ट सोडवू शकता त्यानुसार तुमच्या अभ्यास करण्याच्या पद्धतीत तुम्ही बदल करू शकता कारण सरांनी जसं सांगितलं की टेस्ट सोडवल्यानंतर तुमच्या ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला कुठला अभ्यास वाढवायचा आहे कुठला अभ्यास कमी करायचा आहे आणि त्यानुसार मग तुम्ही सेकंड अटेम्प्ट देऊ शकता म्हणजे जर एक सुवर्णमध्य साधायचं असेल तर दोन अटेम्प्ट हे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने उपयोगात पडतील त्यानंतर कुठल्याही तुम्हाला जर डेमो टेस्ट बघायची असेल तर ह्यापैकी कुठल्याही एका कोर्सवर किंवा टेस्टवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथं दिसेल ड्युरेशन एक वर्ष आहे इथे खाली बॉटमला तुम्हाला दिलेलं आहे एक टेस्ट आणि इथे तुम्हाला जर कोर्स खरेदी करायचा असेल टेस्ट तर इथे तुम्ही बायनाववर क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल बघा डेमो टेस्ट म्हणून त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर गेल्यानंतर ती टेस्ट सगळ्यांसाठी सा ओपन आहे तुम्ही आ, को आ, टेस्ट सिरीज विकत घेतलेली असेल नसेल तरीसुद्धा ठीक आहे इथे एक तुम्हाला एक जनरल इन्स्ट्रक्शन येतील वर क्लिक करायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की आय हॅव रीड ऑल इन्स्ट्रक्शन ऑल इथे तुम्हाला क्लिक करायचं इथे तुम्हाला एक छोटा बॉक्स दिसेल त्याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे ब्लू लाईन होईल आणि अटेम्प्ट टेस्ट आहे ते ब्राईट होईल अटेम्प्ट टेस्ट ब्राईट झाल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने तुमचे प्रश्न दिसतील आता लक्षात घ्या इथे तुम्हाला काय काय दिलेलं आहे या जो काही प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला इथं प्रिव्हियस म्हणून दिलेला असेल आपण दुसरा प्रश्न यासाठी घेतला कारण तिथे आता प्रिवियस म्हणून म्हणजे तुम्हाला जर तुमच्या अगोदरच्या प्रश्नावर जायचं असेल तर तुम्ही प्रिव्हियस करू शकता किंवा जर तुम्हाला दुसऱ्या प्रश्नावर जायचं म्हणजे याच्या एक्झॅक्टली समोरच्या प्रश्नावर जर जायचं असेल तर सेव आणि नेक्स्ट करू शकता त्यानंतर इथे तुम्हाला तीन लाइनिंग दिसतील त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे तुम्हाला काय दिसेल तर तुम्हाला या पद्धतीने पॅनल दिसेल आता तुम्हाला इथं कलर कोड दिलेले आता ते आपण बघूया की हे जे काही कलर कोड आहे रेडमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची संख्या दिसेल ज्याला तुम्ही आन्सर केलेलं नाही त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल मार्क फॉर रिव्ह्यू मी तुम्हाला मागच्या याच्यावर हे दाखवलं की इथे तुम्हाला एक चिन्ह दिसेल एक डोळ्याचं आयकॉन की त्यावर जर तुम्ही क्लिक केलं जो तुमचा काही प्रश्न सुरू आहे त्यावर जर तुम्ही क्लिक करून ठेवलं तर त्याचा अर्थ असा होतो की त्या प्रश्नाला तुम्ही व्हिजिट केलं आहे पण तो प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही आहे आणि पूर्ण ते सोडव सबमिट करायच्या अगोदर म्हणजे तुमची पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा आहे तर त्याला म्हणतात की मार्क अँड रिव्ह्यू इथे ज्यावेळेस तुम्ही सबमिट करतात त्यावेळेस ते तुम्हाला दाखवतात दा की तुमचे इतके प्रश्न सोडवण्याचे बाकी आहेत ते आपण समोर बघूया त्यानंतर इथे आहे आन्सर अँड मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे एखादा प्रश्न असा आहे की ज्याचं तुम्ही आन्सर केलं आहे पण तुम्ही थोडे शासंक आहात की हा प्रश्न खरंच उत्तर बरोबर आहे की नाही पण आता त्या प्रश्नाला तुम्हाला तेवढा वेळ द्यायचा नाही आहे मग तुम्ही ठरवता की उत्तर देईल परंतु सगळ्या शेवटी पुन्हा एकदा मी याचा रिव्ह्यू करेल तर तिथे तुम्हाला असं दिसेल की पर्पल कलर आणि खाली त्याच प्रश्नावर तुम्हाला हिरवट डॉट दिसेल इथेच ठीक आहे त्यानंतर आन्सर्स किती प्रश्नांना तुम्ही कम्प्लिटली आन्सर दिलेला आहे तुम्हाला आता त्याचं काहीच करायचं नाही आणि इथं आहे नॉन व्हिजिटेड आता आपण जसं पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नाला विजिट केलेलं आहे एकशे अठ्ठ्याण्णव प्रश्न आपले नॉन व्हिजिट राहिलेले आहे त्यानंतर हे जे काही पॅनल याला तुम्ही स्क्रोल करू शकता त्यानंतर हे बघा तुम्हाला आता आधी एक दोन तीन चार दिसेल असेल आता इथे पूर्ण एकशे सत्तर त्यानंतर दोनशेपर्यंत म्हणजे कुठल्याही प्रश्नावर जर तुम्हाला जम्प करायचं असेल तर तुम्ही त्या पॅनलवर जाऊन करू शकता त्यानंतर ता। तुम्हाला सब आता आपण एकशे तेहतीसवर क्लिक केलं होतं तर हे बघा एकशे तेहतीस नंबरचा तुम्हाला प्रश्न आला त्यानंतर तुम्ही प्रिव्हियस आणि नेक्स्ट करून ते करू शकता त्यानंतर पूर्ण टेस्ट तुम्ही सबमिट करायची आहे तुम्हाला तुमचं जे पॅनल आहे हे बघा हे जी पॅनल तुम्हाला दिसते याच्या सर्वात खाली तुम्हाला सबमिट टेस्ट म्हणून ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने एक पेज ओपन होईल की तुम्ही Uh, किती वेळ टेस्ट सोडवलेली आहे टायमिंग किती रिमेनिंग आहे तुमचं त्यानंतर टोटल प्रश्न किती होते तुम्ही किती प्रश्नांना उत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर किती तुम्ही मार्क करून ठेवलेलं आहे की जे जेणेकरून आणि हे, हे कधी येतं टेस्ट सबमिट करण्यापूर्वी आणि नंतर तुम्ही टेस्ट सबमिट करा टेस्ट सबमिट झाल्यानंतर या पद्धतीने तुमचं एक पूर्ण स्कोर बोर्ड तयार होतो की तुम्हाला किती स्कोअर आलेला आहे दोन स्कोअर आलेला आहे तुमची ॲक्युरेसी किती आहे तुम्ही वेळ किती घेतलेला आहे टोटल क्वेश्चन तुमचे त्याला आन्सर किती करेक्ट आहे इनकरेक्ट किती आहे पार्शली आन्सर आणि अनअटेम्प्ट क्वेश्चन तर हे सगळं ऐकून तुम्हाला दिसेल इथे जे दिलेलं आहे की शेअर ऑन व्हॉट्सअप म्हणजे एखाद्या फ्रेंड्सला तुम्ही ही टेस्ट शेअर पण करू शकता त्यांना ते आपल्या ॲपवर घेऊन जातील त्यानंतर इथे तुम्हाला सोल्युशन बघायचे आहे की <laughs> आता तुम्ही जे काही प्रश्न सोडवलेले आहेत त्याचे सोल्युशन तुम्हाला पाहता येतात या पद्धतीने तुम्हाला सोल्युशन दिसतील आता हा पहिला प्रश्न आहे की इथे तुम्हाला दिसेल की तुमचं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि इथे खाली त्याचं सोल्युशन दिसेल या पद्धतीने जे काही गणिताचे प्रश्न आहेत हे बघा इथे तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर जर तुमचं उत्तर चुकलेलं असेल तर त्याला फक्त एक लाईन येईल आणि जे उत्तर बरोबर आहे त्यावर ग्रीन तुम्हाला असं दिसेल आणि हे बघा इथे पूर्ण तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे हे बघा असं कंप्लीट व्यवस्थित तुम्हाला सोल्युशन दिलेलं आहे तर या पद्धतीने एकूण तुमचं टेस्ट सिरीजचं स्वरूप असणार आहे की आ, आता हे मी तर तुम्हाला थेरॉटिकली सांगितलंय पण तुम्ही ॲक्च्युली आपल्या ॲपवर जाऊन हे सगळं प्रॅक्टिकली करू शकता प्रत्येक कुठलाही क तुम्ही पॅकेज जर घेत असेल म्हणजे वन अटेम्प्टचं घेत असाल टू अटेम्प्टचं घेत असाल किंवा थ्री अटेम्प्टचं जर घेत असाल तर तुम्हाला प्रत्येक याच्यामध्ये एक टेस्ट दिलेली आहे ती तुम्ही आधी सोडून बघू शकता आणि नंतर तुम्ही टेस्ट सिरीज घेऊ शकता कधीही घेऊ शकता आत्ता घेऊ शकता किंवा तुमचे जेव्हा डेट डिक्लेअर होईल तेव्हाही घेऊ शकता किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता जर तुम्ही टेस्ट सिरीज घेतली आणि जर तुम्ही सोडवायला सुरुवात केली तर तुम्हाला ॲनालिसिस करता येईल की कि माझा किती अभ्यास झालेला आहे किती राहिलेला आहे कुठल्या विषयाचा मी आता अभ्यास वाढवावा कुठल्याची फक्त रिव्हिजन करावी त्यात तुम्हाला एक तो फायदा होईल असं एकूण आहे त्यानंतर आपण कॉम्बो म्हणून जे दिलेलं आहे तेसुद्धा तुम्हाला खूप फायद्याचं आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण टेस्ट सिरीज पण मिळेल प्लस गणित बुद्धिमत्तेची जी नवीन बॅच सुरू झालेली जी अजून आता जवळपास दीड ते दोन महिने चालणार आहे ती तीही बॅच मिळेल आणि आपली एकतेचारची जी बॅच आहे तिचे सगळे रेकॉर्डिंग सगळ्या रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगसुद्धा मिळतील असं हे एकूण स्वरूप आहे तर टेस्ट सिरीज सोडवा चांगल्या पद्धतीने सोडवा आपल्याकडे जे विद्यार्थी ऑलरेडी पूर्ण विषयांसाठी ज्यांनी क्लासेस लावले आहेत त्यांना टेस्ट सिरीजची फीस भरण्याची काही गरज नाही त्यांना त्याच पॅकेज मिळणार आहेत नवीन विद्यार्थ्यांना हे पॅकेजेस घ्यावे लागतील हे असं एकूण स्वरूप आहे तरी सुद्धा जर काही अडचण आलीस तर नव्वद एकवीस बासष्ट बहात्तर साठ ह्या नंबरवर किंवा नाईन सेवन सिक्स फोर फाय सेवन फाय नाईन सेवन ह्या नंबरवर कॉल करा किंवा कॉल जर उचलला नाही गेला तर व्हॉट्सअपला मेसेज करा तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर दिले जाते